येत नाही आणि हे सगळी त्याची कारणं असू शकतात. आणि यानंतर आता आपण थोडंसं दक्षिणेकडे वळूयात. दक्षिण भारतात काँग्रेस आणि इंडिया आघाडीला यश मिळण्याची शक्यता आहे. तामिळनाडूत इंडिया आघाडीतला घटक पक्ष असलेल्या डीएमकेला सर्वाधिक 31 जागा मिळण्याचा अंदाज आहे. ओपिनियन पोलनुसार काँग्रेसलाही 8 जागांवर यश मिळू शकतं. एनडीएच्या पारड्यात तामिळनाडूमध्ये एकही जागा पडणार नसल्याचं दिसत आहे. काय सांगते ओपिनियन पोलची आकडेवारी आपण बघूयात. तामिळनाडू द्रमुक हा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा हा पोल सांगतोय. एकूण किती जागा आहेत तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या? तर 39. यामध्ये डीएमकेला 31 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 8 आणि भाजप आणि एआयडीएमकेला 0 जागा, म्हणजे एकही जागा तिथे मिळणार नाही असं दिसतंय भाजप आणि एआयडीएमकेला. तामिळनाडूत लोकसभेच्या 39 जागा आहेत, त्यामुळे आघाड्यांचा विचार जर आपण केला, पक्षीय संख्याबळ काय असू शकतं ते आपण बघितलं. आता आघाड्यांचा विचार केला तर एनडीएच्या पारड्यात एकही जागा तिथे पडण्याची शक्यता दिसत नाहीये आणि इंडिया आघाडीकडे 39 जागा जाऊ शकतात. 39 पैकी म्हणजे पूर्णच्या पूर्ण तामिळनाडूतल्या जागा या इंडिया आघाडीचे उमेदवार जिंकू शकतात. तर यानंतर केरळमध्ये यंदा काँग्रेस मुसंडी मारण्याची शक्यता